नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. उद्धव साहेबांचं असं झालंय ना की आत्ता इकडे आड आणि तिकडे वीर, म्हणजे इकडे आड तिकडे वीर आहेच, पण त्याच्यासोबत एक अजून एक म्हण मी वापरतो, ती म्हणजे तेलही गेलं आणि तुपही गेलं. ज्या उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदासाठी भाजपाची युती तोडली आणि ते जाऊन शरद पवार आणि सगळ्या महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस बिंग्रेस यांच्यासोबत गेले, त्या मला असं वाटतं उद्धव साहेबांची आज अवस्था अशी झाली की सरळ सरळ शरद पवार साहेबांनी आणि त्या काँग्रेसच्या सगळ्या लोकांनी सांगून टाकलंय की उद्धव साहेबांनी आता मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघूच नाहीत. म्हणजे त्यांनी आता बस झालं, तुम्ही 2.5 वर्ष आम्ही तुम्हाला दिलं, आता नाही तुम्हाला देणार, अशी सरळ सरळ एक चेतावणी देऊन टाकले. आणि त्यानंतर अशी धुसफूस सांगितली जाते की उद्धव साहेब मात्र मुख्यमंत्री पदाच्या या सगळ्या गोष्टींवरती अडून आहेत. पण एक गोष्ट मला ही समजत नाहीये की ज्या मातोश्रीवरून कधी काळी म्हणजे मुख्यमंत्री पदाची सूत्र हलायची, त्या मातोश्रीच्या शिवसेना प्रमुखांना आज सिल्वर ओक आणि शरद पवार आणि या सगळ्या लोकांच्या दिल्ली वारी करावी लागते, चक्रा त्यांच्या घरोघरी मारावं लागतात. ही सगळ्यात दयनीय बाब आहे. म्हणजे मला तो 2-3 दिवसापूर्वी असा विचार आला होता की म्हणजे जे पवार साहेब बाळासाहेबांना आपलंस करू शकले नाहीत, म्हणजे त्यांची मैत्री बघा केवढी मोठी आहे, ते पवार साहेब उद्धव साहेबांना आपलंस कसं करतील हा प्रश्न उद्धव साहेबांना कधी कळलाच नाही कळला. कधी त्यांनी काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातला, कधी शरद पवार साहेबांच्या नको त्या गोष्टींना बळी पडले. आता तर अगदी काय त्यांचं ते हिरवं हिंदुत्व झालं तर ते त्याला बोलायचीच गरज नाही. उद्धव साहेब म्हणजे एकेक काळी हिंदू हृदय सम्राट हे नाव लागणारे बाळासाहेब आणि त्यांचा हिंदुत्ववादी ज्वलंत असा पक्ष, जे उद्धव साहेब म्हणतात की तो माझ्याकडेच आहे, त्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये नाराय तकबीर अल्लाहू अकबरचे नारे लागतात, याच्यापेक्षा अजून कसलं हिंदुत्व हिरवं कशासाठी. आणि या सगळ्या गोष्टी उद्धव साहेबांनी इकडे जाऊन केल्या, मग त्या उद्धव साहेबांना आज अशा प्रकारचं जर अवहेलना केली जाते किंवा अशा गोष्टी केल्या जातात, त्या उद्धव साहेबांना थोडस छोटस राजकारण कसं कळलं नाही. बरं, बाळासाहेब म्हणायचे की मी या महाराष्ट्राचा किंवा माझ्या पक्षाचा रिमोट कंट्रोल राहील, मी कधी कुठल्या खुर्चीवर बसणार नाही. पण उद्धव साहेबांना तो मोह आवरला नाही. ठीक आहे, तुम्ही मुख्यमंत्री झालात, निश्चित झालात. मग जेव्हा एकनाथ शिंदे साहेब फुटून जातात आणि त्यांना जर मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं, त्यांची तेवढी पात्रता असून देखील, याचा अर्थ तुम्ही सत्तेसाठी खुर्चीसाठी खूप काही धडपड करताय. म्हणजे अगदी तुमच्या मुलाला ते पर्यावरण मंत्रीपद देणं का असो काय, तुम्ही मुख्यमंत्रीपद घेणं असो काय, या सगळ्या गोष्टी पाहता तुम्ही फक्त सत्तेसाठी फिरताय का, हा एक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होतोय. म्हणजे ज्या शिवसेनेकडं लोक प्रश्न घेऊन एक जायचे, त्या शिवसेनेला आज स्वतःचे प्रश्न किंवा स्वतः इकडे का इकडे जाऊ अशा गोष्टींमध्ये राहावं लागतं, याच्यापेक्षा दयनीय अवस्था नाही आहे कुठली. म्हणजे याच उद्धव साहेबांना सरळ सरळ शरद पवार साहेबांनी आणि बाकीच्या सगळ्या लोकांनी लोकसभेपुरतं वापरून घेतलंय आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडून देण्याच्या या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. आणि पवार साहेबांचं हे काय आत्ताचं राजकारण नाही आहे. म्हणजे ज्या पवार साहेबांनी पुलोदचं सरकार निर्माण केलं, ज्या पवार साहेबांनी कित्येक सरकारं पाडली, कित्येकांना लाथा घालून बाजूला करून टाकलं, त्या पवार साहेबांच्या पक्षामध्ये उद्धव साहेब जाऊन बसतायत, त्यांना कधी ना कधीतरी हा धोका मिळणारच होता, पण त्यांना ते समजलं नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि त्यांना का समजलं नाही किंवा समजून देखील ते त्या ठिकाणी गेले का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आत्ता ज्या सरळ सरळ त्यांनी जागाच नाही दिली हो, थाराच नाही दिला उद्धव साहेबांना, सरळ सरळ बाजूला करून टाकले. आणि याचा सगळ्यात मोठा फटका त्यांना बसणार आहे, सगळ्यात मोठा. म्हणजे तेच इकडं मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस आणि भाजपा बरोबर होते, अरे आज ते जरी राहिले असते ना 2-2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद, तरी आज उद्धव साहेबांची स्थिती काहीशी वेगळी असती, शिवसेना एका वेगळ्या उंचीवर असती. पण आज तिकडे जाऊन त्यांनी सपशेल आपले सर्व मार्ग बंद करून घेतले, तसं सर्व सरळ सरळ दिसत आहे. आणि ही त्यांची वैयक्तिक स्वतःच्या हाताने स्वतः केलेली हार आहे, त्याच्यामुळं येणारा काळच सांगेल ना की काय होतं आहे ते. आणि ज्या प्रकारे विश्वासघात करण्याचं काम शरद पवार साहेबांनी पुन्हा एकदा करून दाखवलं आहे, मला असं वाटतं कारण उद्धव साहेब इकडे सगळं सोडून या डाव्या विचारसरणीच्या लोकांसोबत बसले, त्याचं कारण त्यांनी विश्वास दाखवला पवार साहेबांवरती. पण तो विश्वास तेव्हाच त्यांना समजायला पाहिजे होतो की आपण शरद पवारांसोबत विश्वास दाखवतोय, ज्या माणसानं कित्येक बड्या नेत्यांना देखील विश्वास त्यांचा तोडून टाकला आहे, त्याच्यामुळे आपण तिथे जाऊन कसं बसायचं हा विचार उद्धव साहेबांनी एकदा करायला पाहिजे होता. पण ज्या प्रकारे आता उद्धव साहेबांना लाथाडलं जात आहे, ज्या प्रकारे त्यांना बाजूला केलं जात आहे, अक्षरशः ही वाईट गोष्ट आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये याचा नक्की कुणाला फटका बसतो आहे, जास्त करून उद्धव साहेबांनाच बसणार आहे, त्यांच्या पक्षालाच फटका बसणार आहे. आणि हा सरळ सरळ दिसतो आहे. आणि कुठेतरी पवार साहेब पुन्हा एकदा सांगत आहेत की मी तुला माझ्या इथं घेतले,
तू मला चालवायचं नाही, असे सरळ सरळ त्यांनी चेतावणी दिलेली आपल्याला या दोन तीन मागच्या स्टेटमेंटमधून पवारसाहेबांच्या कळते. त्याच्या पुढे काय होतं आहे पाहण्यासारखं आहे. तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास धन्यवाद.